आज आपण पाहणार आहोत कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द वर्ड फ्रॉम बॉक्स, म्हणजे एका बॉक्स मध्ये जे शब्द दिलेले आहेत या चित्राच्या आधारे आपल्याला या रिकाम जागा पूर्ण करायच्या आहे। तर अशा प्रकारच्या रिकाम जागा आपण सहज पूर्ण करू शकतो ती आपल्याला ऍक्टिव्हिटी माहित झाल्यानंतर। आपल्याला हा कप आणि सॉसर दिसत आहे, कप आणि बशी। तर कप बशी मध्ये काय असतो आपण सर्वांना माहितच आहे, आपण सर्वांनी पिलेला आहे, तो असतो टी म्हणजे चहा। तर या चहाची कृती कशी करायची या संदर्भात ह्या पाच रिकाम जागा आहेत। त्याचे शब्द आहेत बॉईल, उकळणे, मिल्क, दूध, टी पावडर म्हणजे चहापत्ती, पोअर म्हणजे ओतणे आणि स्पून म्हणजे चमचा। तर आता आपण पाचही रिकाम जागांबद्दल वाचून घेऊ, म्हणजे आपल्याला कोणत्या रिकाम जागेत कोणता शब्द टाकायचा आहे तो आपल्याला बरोबर माहित पडेल। पहिला आहे रिकाम जागा द वॉटर, दुसरा आहे पोअर रिकामी जागा इनटू द टी पॉट, तिसरा आहे ऍड सम रिकाम जागा अँड शुगर, चौथा आहे स्टीअर विथ द रिकाम जागा आणि पाचवा रिकाम जागा द टी इनटू कप। तर अशा प्रकारच्या ह्या पाच रिकाम जागा आहेत आणि याचे हे बॉक्स मध्ये वर्ड्स आहेत। तर हे वर्ड्स आपल्याला एका या रिकाम जागेत भरायचे आहे। तर पहिली रिकाम जागा आहे द वॉटर। तर अगोदर चहा करायसाठी आपल्याला काय करावं लागते तर बॉईल करावं लागते, बी ओ आर एल बॉईल, बॉईल द वॉटर म्हणजे पाणी गरम करायचं। नंतर आहे पोअर रिकाम जागा इन टू द टी पॉट, त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपण काय टाकतो तर त्यामध्ये आपल्याला टाकावं लागते एम आय एल के मिल्क, मिल्क टाकावं लागते। त्यानंतर ऍड सम, आणखी काय टाकावं लागते तर टी पावडर, टी ई ए पी ओ डब्ल्यू डी ई आर, आपल्याला टाकावं लागते टी पावडर। अँड शुगर, नंतर स्टेअर विथ द आपण कशा असल्याने हलवतो तर स्पून, एस पी ओ ओ एन स्पूनच्या साह्याने आपण ते हलवतो। आणि सगळ्यात शेवटी आहे रिकाम जागा द कप इन टू कप, द टी इन टू द कप म्हणजे पोअर, कपामध्ये चहा ओततो, पी ओ यू आर पोअर। तर अशा प्रकारे आपला चहा तयार झाला आणि आता आपला चहा प्यायचा आहे। तर मी पुन्हा एकदा रिकाम जागा वाचतो, आपण लक्ष द्या, बॉईल द वॉटर, पुअर मिल्क इन टू द टी पॉट, ऍड सम टी पावडर अँड शुगर, स्टेअर विथ द स्पून, पुअर द टी इन टू द कप। अशा प्रकारे ह्या पाच रिकाम जागा आहेत।